तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इंस्टाग्रामवर एक नवीन ट्रेंड चालू झाला आहे, जो आहे की टॉप 9 इंस्टाग्रामचे पोस्ट तुम्ही एका फोटोमध्ये किंवा तुमच्या एका पोस्टमध्ये तुम्हाला क्रिएट करायला लागतात. हा एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे. प्रत्येक वर्षी हा ट्रेंड येतो वर्षाच्या शेवटी. तर हा ट्रेंड जो आहे, पोस्ट टॉप 9 कसे क्रिएट करायचे याचं प्रॅक्टिकल वर्क मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा. आजच्या या व्हिडिओचं टार्गेट आहे 40 लाईक्सचं. आपण टार्गेट या व्हिडिओला देतोय. लास्ट जो व्हिडिओ होता त्याचं टार्गेट होतं 30, तो तुम्ही कम्प्लीट केलात, त्यामुळे तुमचं सगळ्यात आधी धन्यवाद. पण या व्हिडिओची सुरुवात करूयात, आपण माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊयात. तत्पूर्वी मला तुम्हाला एक छोटीशी अपील करायची आहे. जर तुम्ही मला जर इंस्टाग्रामवर नसेल केलं तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. माझा इंस्टाग्राम आय डी आहे कॉफीखोर COFFEEKHOR कॉफीखोर. आणि चला आता आपण जाऊयात माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर मित्रांनो, सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवतो हा जो नवीन ट्रेंड इंस्टाग्रामवर आलेला आहे टॉप 9 तो काय प्रकार आहे. तर तो तुमच्या वर्षभरातील जे ज्या पोस्टला चांगली एंगेजमेंट मिळाली आहे, चांगले लाईक्स मिळाले आहेत, चांगले शेअर मिळाले आहेत, अशा पोस्ट एक ॲप सिलेक्ट करतं आणि त्याच्यातून तुमची एक पोस्ट क्रिएट करतं. ती जी म्हणजे टॉप 9 2020 टॉप 9 इमेजेस एका फोटोमध्ये, एका स्टोरीमध्ये तुमचे क्रिएट कर. तर यासाठी आपल्याला सगळ्यात आधी जायचं आहे, एक ॲप डाउनलोड करायचं आहे. या ॲपचं नाव आहे टॉप 9 फॉर इंस्टाग्राम. हे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर गेट स्टार्टेड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ऑप्शनला क्लिक केल्यावर इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तुमचं जे काही लॉग इन असेल ते लॉग इन करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन येतात, एकतर बेस्ट 9 आणि बेस्ट 36. तर आधी आपण बघूयात बेस्ट 9 कुठले आहेत. त्यानंतर तुम्ही बाय इयर, ऑल टाईम आणि बाय रेंज असे तीन तुम्हाला इथे ऑप्शन येतात. सो आता आपण सिलेक्ट करूयात बाय इयर, कारण आपल्याला 2020 टॉप 9 फोटोज पाहिजे आहेत. त्यानंतर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता कुठल्या इयरचे तुम्हाला टॉप 9 इमेजेस पाहिजे आहेत. तर आपण आता सध्या सिलेक्ट करूयात 2020 आणि थोडा वेळ लागेल, ॲड्स येतील त्या तुम्हाला स्किप करायच्यात. आणि इथे तुम्ही आता बघू शकता या ज्या पोस्ट आहेत या पोस्टना सगळ्यात जास्त एंगेजमेंट माझ्या प्रोफाईलवर मिळालेली आहे, त्यामुळं हे जे पोस्ट दिसत आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यावर तुम्हाला वेगवेगळे बरेचसे ऑप्शन्स मिळतात. एकतर फ्रेम्स तुम्ही क्रिएट करू शकता. हे सगळे पेड ऑप्शन आहेत, पण आपण ट्राय करू शकतो. हे तुम्हाला सगळे पेड ऑप्शन येतात. त्यानंतर तुम्ही व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये पण करू शकता, हा पण ऑप्शन पेड आहे. त्यामुळे तुम्हाला आपण परत इथे येऊयात, जे आपल्याला टॉप 9 पोस्ट आहेत त्या बघूयात. इथे तुम्ही एडिट पण करू शकता, तुम्ही ग्रीड एडिट करू शकता, तुम्ही हा फोटो स्टोरीवर अपलोड पण करू शकता आणि तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर पण शेअर करू शकता. या पद्धतीनं तुम्हाला टॉप 9 जो ट्रेंड इंस्टाग्रामचा आहे तो तुम्ही क्रिएट करू शकता. तर मित्रांनो, हा होता एक छोटासा व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं टॉप 9 इमेजेस कसे क्रिएट करायचे इंस्टाग्रामवर. तुमचे जे टॉप 9 इमेजेस आहेत ते मला इंस्टाग्रामवर टॅग करा. माझे इंस्टाग्राम आय डी आहे कॉफीखोर COFFEEKHOR.